अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जळगावात आले होते। यावेळी तिथे उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते। या सभेसाठी जामनेर तालुक्यातील असंख्य शिवसैनिक सुद्धा पोहोचले। जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक सिंग राजपूत आणि जामनेर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे यांच्या नेतृत्वात जामनेर तालुक्यातील खेड्यापाड्यांवरील शिवसैनिकांनी नेरी येथे एकत्र येत खाजगी वाहनांनी हजारोंच्या संख्येने आपलं लाडकं नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी रवाना झाले होते। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त आज आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे आज जळगावला येत आहे आणि एक जल्लोषमय वातावरण आज पूर्ण जिल्ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। एक शिवसेनाचं एक खूप मोठं एक वलय आज महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे आणि जी साहेबांबद्दल जी सहानुभूतीची लाट आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आणि आज काही लोकांनी महाराष्ट्र शासनाकडनं काही विचार आले की बा आज ही सभा ही कॅन्सल करण्यात यावी, त्या प्रोटोकॉलनुसार CM आणि डिप्टी CMच्या हाताने व्हायला पाहिजे। तरी आज सगळे मिळून आम्ही उद्धव साहेबांची तारीख दिलेली, आज आम्ही जल्लोषामध्ये तो पुतळ्याचं अनावरण करणार आहे। जल्लोष नुसतं कार्यकर्त्यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आज मोठ्या प्रमाणात कार्य जल्लोष आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि जी एक सहानुभूतीची लाट आहे जी उद्धव साहेबांबद्दल आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे 2024 संपूर्ण महाराष्ट्राला कळेल की ताकद काय आहे शिवसेनेची आणि कोण खरी शिवसेना आहे म्हणून। जामनेर तालुका शिवसेनेच्या वतीनं माननीय जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत यांच्या नेतृत्वामध्ये इथं हजारोच्या संख्येने आम्ही आमचे माननीय हृदयस्थान असलेले कुटुंब प्रमुख माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची सभा आहे। या सभेनिमित्त ज्या वेळेस इथं सभा झाली, मालेगाव असतील, पाचोरा असतील, त्यावेळेस जामनेरचे असंख्य शिवसैनिक हे स्वतःच्या कष्टानं निघून येतात आणि आज ज्या टायमाला त्यांना जामनेरचं तालुक्याच्या शिवसैनिकांना असं माहीत पडलं की साहेबांची सभा आहे आणि त्या सभेला माननीय विद्यमान मुख्यमंत्र्यासहित सगळे विरोधी पक्षवाले विरोध करत होते, त्या विरोधाला न जुमानता सगळ्या शिवसैनिकांनी असंच निश्चय केला की आमची सभा ही कोणी हाणून पाडू शकत नाही, कारण ठाकरे हा ब्रँड पूर्ण महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला माहिती आहे आणि अशा ब्रँडच्या विरोधात ज्या वेळेस गेलेले असेल त्यांना नतमस्तक करण्याचा प्रयत्न केला असेल त्यावेळेस करणाऱ्यांची जागा त्यांना दिसलेली आहे। अशा या सरकारचा आम्ही जामनेर तालुक्याच्या शिवसैनिकांच्या वतीनं धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो। तसेच आज हजारोच्या संख्येनं हे शिवसैनिक साहेबांच्या स्वागतासाठी जळगाव येथे जात आहे असे नेतृत्व असलेले आमचे जिल्ह्याचे प्रमुख दीपक सिंग राजपूत यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास आम्ही 40 ते 45 गाड्यांचं नियोजन इथं केलेलं आहे आणि भरपूर संख्या इथं आलेलं आहे। कामधंदे सोडून काबाड कष्ट करून आपल्या माजी मुख्यमंत्री जो लोकांचा विश्वास आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता अशा या मानवाला भेटण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक हजारोच्या संख्येने शिवसैनिक इथं त्यांच्या प्रेमापोटी जात आहो आणि त्यांना शुभेच्छा देत आहो आणि येणाऱ्या काळामध्ये हे काबाड कष्टांचं गोरगरिबांचं कुटुंब प्रमुखांचं सरकार येऊ असं मी प्रभूंनी प्रार्थना करतो आणि साहेबांना उदंड आयुष्य लावो याच्यासाठी त्यांच्या सभेला आम्ही जात आहो। जय ही जय महाराष्ट्र। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।